मनमाड मधून बातमी आहे। मनमाडला रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहायला मिळतो आहे। झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केली आहे। भाऊबीजेच्या दिवशी मनमाडमध्ये रेड्यांची झुंज पाहायला मिळते। ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून इथे केली जाते आहे। या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते। ही झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। या झुंजीची चित्रसुद्धा आपण पडद्यावर पाहतात। अशा प्रकारे ही झुंज लढवली जाते। मनमाडमध्ये ही रेड्यांची झुंज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते। भाऊबीजेच्या दिवशी रेड्याच्या झुंजीची परंपरा मनमाडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खताळ जोडले गेलेले आहेत। संतोष, काय ही नेमकी परंपरा आहे आणि कशा प्रकारे ही साजरी केली जाते इथे रेड्यांची झुंज? बरोबर शिवजी, दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी ही जवळजवळ 25 ते 30 वर्षापूर्वीची परंपरा आहे। येथे गवळी समाजाच्या तर्फे हा सण मोठा उत्सव साजरा करण्यात येतो। येथे या रेड्यांचे यांना कलर देऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। त्यानंतर गवळी महालक्ष्मी मंदिरापासून यांची मिरवणूक निघून हे इथे जे वाल्मिकी स्टेडियम आहे मनमाडला तिथे यांची झुंज लावण्यात येते। ही झुंज लावल्यानंतर त्यावर बक्षीस ठेवण्यात येतं। 5,000 पासून 10,000 पर्यंत असे बक्षिसाचे वाटप करण्यात येतं, जो जो रेडा जिंकल त्याला। जी धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा मनमाड इथे पाहायला मिळते। यामध्ये पारितोषिक सुद्धा असतं। दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीज ज्या दिवशी असते त्या दिवशी ही झुंज रेड्यांची इथे असते।